जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोड गावामध्ये चोडेश्वर महादेव मंदिर या शिवारात नदीचे पाणी शेतात शिरून अनेक शेतकऱ्यांच्या केळी, मका, कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शासनाने लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले आहे। या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास पाटील, जगदेव बोरसे, गोरख नरवाडे, रवी पाटील, संजय भिमळे, विजू पाटील, सुनील पाटील यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर शेतकरी बांधव उपस्थित होते। वाकोद इथे खडकी नदी वाघूर नदीच्या शेजारी असलेलं भागवत आनंद पवार यांच्या शेतामध्ये आम्ही आलो आहे। केळी बाग, मक्का, मोसंबी, शेवगा असं फार मोठे नुकसान या नदीमुळे एका सामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। त्या शेताचा पंचनामा झाला पाहिजे आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर यांना मिळाली पाहिजे अशी तहसीलदार साहेबांना आमची नम्र विनंती आहे। कारण आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते जगदेव बोरसे, नाना गोरख नरवाडे, संजीव भिमळे, सुनील पाटील, विजू पाटील, सुनील महापौर, आपले अय्यूब भाई पठार, विशाल भाऊ किरण, आपल्या दादांचे चिरंजीव शेतकरी स्वतः, त्यांची 8 एकर जमीन आहे। 8 एकरमध्ये कमी कमी 5 एकर जमीन नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई मिळण्याची हवी या शासनाने, न राजकारण करता त्यांना सहकार्य मिळावं ही आमची नम्र विनंती आहे। बाग लागवड होती मार्च महिन्याची, घड म्हणजे एकदम 25-30 आसचा घड होता, टिश्यूचं रोप होतं, खूप मेहनत केलेली होती, पूर्ण म्हणजे 2500 बाग एकदम जमीनदोस्त होऊन गेलेला आहे। नाही सर, विशाल भागवत पवार राहणार वाकोद, तालुका जामनेर येथील शेतकरी। 8 एकर जमीन आहे, पूर्ण म्हणजे 5-6 एकरातून पूर्ण पाणी गेलेलं आहे। शेवगा, मोसंबी, परत 2 एकर मक्काचं पण नुकसान झालेलं आहे, पूर्ण खराब झालेलं आहे। तालुका अध्यक्ष शंकर भाऊ राजपूत यांनी ते जागेवर येऊन पाहणी केलेली आहे। त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे काही अपेक्षा आहेत की ते सरकारला हे करतील आमच्यासाठी नुकसान भरपाईसाठी। समजा आज शंकर भाऊ राजपूत हे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्यांनी ह्या गरीब शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहून त्यांनासुद्धा आणि सर्वांनासुद्धा हळहळ व्यक्त करणं असं वाटतंय। आणि हे जे शेतकरी आहे हे अत्यंत त्यांचं नुकसान झाल्यामुळे ते त्या एकदम डिप्रेशनमध्ये गेलेले आहे। त्यांना धीर देण्यासाठी शंकरभाऊ राजपूत आणि बरेच जे कार्यकर्ते आलेले त्या शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करतोय। पण शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहून आमचंसुद्धा एक प्रकारे असं भयावह आम्हीसुद्धा झालेलो आहे की शेतकरी हे कसं सहन करेल, आणि त्यांना सहन करता तर येणारच नाही। पण शासन दरबारी सर्वानुमते आणि शंकर बोला आमची एकच विनंती आहे की शासन दरबारी ह्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडून त्याला न्याय देण्यात यावा। झालेलं नुकसान तर ते पूर्ण भरू शकत नाही, पण थोडं का होत नाही, फुल नाही, फुलाची पाकळी तरी शेतकऱ्याला नुकसानग्रस्त असल्यामुळे देणे त्याचे थोडीफार झालेलं नुकसान मदत म्हणून देण्यासाठी प्रयत्न करावे शासन दरबारी, असं आम्ही शंकर बोंडा सुद्धा विनंती करतो। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।